धगधगत्या सीमा प्रश्नाचे महामंथन, सीमा भागातील मराठी माणसाच्या व्यथेचे ज्वलंत दर्शन, तरुण भारत मध्ये दररोजवाचा महामंथन। 1955 च्या अभद्र अहवाला मागील शकुनेंनी केला घात। कारस्थानी नेत्यांची करणी मराठी भाषिकांना भवली। अहवाल जाहीर होण्याआधीच 3 महिने आधी फुटला। गोपनीयता राखण्याचे आदेश वजनदार नेत्यांनीच बसवले धाब्यावर। पंडित नेहरूंची भूमिका सरळ सरळ महाराष्ट्र विरोधी। राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती 22 डिसेंबर 1952 ला झाली। फाजल अली नेतृत्वाखालील 3-सदस्यीय समितीने आपला अहवाल 10 ऑक्टोबर 1955 ला केंद्र सरकारला सादर केला। प्रत्यक्षात 3 महिने विलंबाने शिफारसी जाहीर झाल्या, मात्र केंद्रीय उपगृह मंत्री बळवंतराव दातार यांनी 8 जुलै 1955 ला बीदर येथे बोलताना बेळगाव शहराचा समावेश कर्नाटकात निश्चितपणे होणारच असे ठासून सांगितले। त्याचा वृत्तांत हुबळीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला। त्याचे तीव्र पडसाद उमटले। बेळगावच्या शेकडो मराठी नागरिकांनी केंद्र सरकारकडे तारांद्वारे आपला निषेध व्यक्त केला। त्यावर दातार यांनी आपण तसे काही बोललोच नाही असा यू टर्न घेतला। राज्य पुनर्रचना समितीने गुप्तता राखावी अशी ताकीद केंद्र सरकारने दिलेली असतानाही हा अहवाल फुटला कसा? यामागे मराठी भाषिकांचे द्वेष्टे असलेल्या केंद्रीय नेत्यांनीच हस्तक्षेप करून कुटील नीती अवलंबली हे उघड होते। टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर। आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।